वंचित बहुजन आघाडी ही सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्याने आणि त्याच्याचबरोबर ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा समूहांना एकत्र घेऊन संघटन बांधते. गेली वर्षभर हा प्रवास चाललेला आहे. लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. लोकसभेमध्ये 48 उमेदवार उभे करण्यात आले. वंचित समूहाने 40 लाख मतं ही वंचित बहुजन आघाडीला दिली. आमचा प्रयत्न आहे की ज्यांना आत्तापर्यंत सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली नाही आणि ज्यांना आर्थिक धोरणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे अशांना मध्यभागी आणणं, केंद्रस्थानी आणणं, सत्तेमध्ये सहभाग देणं आणि त्यांच्या उद्धाराचा निर्णय हा त्यांनी घेणं हा आमचा हेतू आहे. समाजामध्ये आज आम्हाला जे दिसते विफलता आहे, नैराश्य आहे आणि आमचं कोणीच वाली नाही अशी परिस्थिती आहे. याचं कारण 70 वर्षामध्ये या समूहाला फक्त मतदार म्हणून वापरण्यात आलं, प्रतिनिधित्व म्हणून बघण्यात आलेलं नाही. आम्ही सर्व मतदाराला आणि त्याच्याचबरोबर ज्यांना हा विचार पडतो आहे त्या सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला दान देणं हे महत्त्वाचं आहे. वेळेचं दान द्यावं, बुद्धीचं दान द्यावं आणि त्याच्याचबरोबर त्यांनी निधीचाही दान द्यावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आहे. वंचित बहुजन आघाडीने क्राऊड फंडिंगसाठी ourdemocracy.in ही संस्था ठरवलेली आहे, तिला अधिकार दिलेले आहे आणि तिच्यामार्फतच क्राऊड फंडिंग केल्या जाते. इतर कुठल्याही संघटनेला आम्ही क्राऊड फंडिंगचा अधिकार दिलेला नाही. मी सर्व मानवतावादी, शांतताप्रिय आणि समाजामध्ये एकोपा राहावा असं ज्या ज्या वाटतंय त्या सगळ्यांना आवाहन करतोय की त्यांनी मदत देणं, दान देणं हे महत्त्वाचं आहे आणि आपण आपलं दान हे ourdemocracy.in च्या माध्यमातून द्याल ही अपेक्षा.